झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय, आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत, हे आता कागदावरती आलेलं आहे ना। 200-200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत, ही एक प्रकारची लाच आहे। तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी, मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती, याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन